नमस्कार मंडळी, जनसेवा समिती विलेपार्ले आयोजित शिवशाहीर गौरव व्याख्यानमाला या उपक्रमाच्या चौथ्या पुष्पात मी अमोल मांडके आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहितीच आहे की हे वर्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं 100वीं वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या संस्थेने दर महिन्याला एक कार्यक्रम असा एक उपक्रम ठेवला आहे. शिवशाहीर हयात असतानाच आपण हा उपक्रम ऑगस्टमध्ये सुरू केला आणि त्याचे 3 कार्यक्रम झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात मागच्या कार्तिकी एकादशीला दुर्दैवाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपल्या सर्वांना सोडून गेले. त्यानंतर हा आपण चौथा जो कार्यक्रम करतो आहे तो एक प्रकारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आदरांजली व्यक्त करण्यासारखा असा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. ह्या निमित्ताने आम्ही असा एक विषय मांडतो आहे की शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि त्यांचे 50 वर्षांहून अधिक काळ स्वीय सहाय्यक असलेले श्री प्रतापराव टिपरे या दोघांच्या संबंधांवर त्यांच्या हृदय आठवणींवर असा हा कार्यक्रम बेतलेला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि जनसेवा समिती यांचं खूप जुनं नातं आहे. बरेच कार्यक्रम आपल्या संस्थेमार्फत आयोजित केले होते ज्याच्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सहभाग होता. संस्थेच्या बऱ्याच मंडळींना प्रामुख्याने आठवत असेल की 1993 साली रायगडावर 3-4 दिवस आपण एक महोत्सव आयोजित केला होता. त्याच्यात मुंबईतून जवळजवळ 350 मंडळींना आपण घेऊन गेलो होतो आणि 3 दिवस शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या बरोबर संपूर्ण किल्ला फिरले होते. त्यावेळेस राज्यसभेत एक गाण्याचा कार्यक्रम केला होता. बाबासाहेबांनी राज्याभिषेकाचा प्रसंग सगळा वर्णन करून सांगितला होता. त्या आठवणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. त्याचबरोबर आपण संस्थेमार्फत प्रतापगड, सज्जनगड ह्या किल्ल्यांवरही बाबासाहेबांबरोबर भटकलो होतो. पार्ल्यात अनेक वेळा आपण बाबासाहेबांची व्याख्यानं आयोजित केली होती. आपल्या संस्थेमार्फत 3 वेळा बाबासाहेबांची आपण तुला केली होती. त्याच्यात 2 वेळा 5 रुपयाच्या नाण्यांनी बाबासाहेबांची तुला केली होती, एकदा शर्करा तुला केली होती. अनेक व्याख्यानं, अनेक कार्यक्रम आपण बाबासाहेबांचे आयोजित केले होते. मला आठवते सुधीर फडके यांचा सावरकर चित्रपटासंबंधी जो उपक्रम सुरू होता, त्यांना मदत म्हणून सुधीर फडके, बाबासाहेब पुरंदरे, अनूप जलोटा यांचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. असे अनेक कार्यक्रम आपण आपल्या संस्थेमार्फत बाबासाहेबांबरोबर आयोजित केले होते. त्या सगळ्या हृदय आठवणी आता बाबासाहेबांच्या पश्चात अनेकांच्या स्मरणात आहेत, अनेकांच्या मनात जागे होत आहेत आणि त्यांनाच मानवंदना देण्यासाठी म्हणून हा आपण एक कार्यक्रम आयोजित केला आहे. गेल्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यातच कार्तिकी एकादशीला बाबासाहेबांचे स्वीय सहाय्यक श्री प्रतापराव टिपरे यांचं निधन झालं आणि त्यानंतर बरोबर 1 वर्षांनी कार्तिकी एकादशीच्या स्थितीला बाबासाहेबांनी आपला सर्वांचा निरोप घेतला. बाबासाहेबांची सावली असंच प्रतापरावांचं वर्णन करावं लागेल. जवळजवळ 50 वर्षापेक्षा जास्त काळ ते सतत बाबासाहेबांबरोबर असायचे. बाबासाहेबांचे संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी, नियोजन, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घडामोडींचे साक्षीदार होते प्रतापराव. तर ह्यांच्या एकंदर आठवणींना आपण उजाळा देणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर 2 मान्यवर उपस्थित आहेत. त्यातले पहिले आहे श्री आनंदराव देशपांडे. ते स्वतः ॲडव्होकेट आहेत. MA मधून इतिहासात त्यांनी MA देखील केलेला आहे. महाराष्ट्र राज्य च्या दुर्ग संवर्धन समितीचे ते 5 वर्ष सदस्य होते. बाबासाहेबांचा जाणता राजा या महानाट्यात 1988 पासून ती भूमिका करत आहेत. जवळजवळ 350 प्रयोगात त्यांनी शिवाजी महाराज, त्याच्यानंतर शाहीर, सूत्रधार या भूमिका निभावल्या आहेत. बाबासाहेबांच्या शिवसृष्टी प्रकल्पाचे ते सल्लागार आहेत. त्याशिवाय त्यांची काही पुस्तकं देखील प्रसिद्ध झाली आहेत. कातळमनीचा ठाव, काही मनातलं काही जनातलं, श्री रायगड अशी त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. काही चित्रपटांसंदर्भात त्यांनी लिखाण काम केलेलं, चित्रपटाचं लिखाण काम केलेलं आहे. तसे श्री आनंदराव देशपांडे आज आपल्यात आहेत. ते प्रतापरावांचे धाकटे बंधू
श्री राजेंद्र टिपरे यांची मुलाखत घेणार आहेत. मुलाखत किंवा औपचारिक गप्पा असं ह्या एकंदर कार्यक्रमाचं स्वरूप असेल. श्री राजेंद्र टिपरे हे जसं म्हटलं की प्रतापराव टिपरे यांचे धाकटे बंधू आहेत. त्याशिवाय ते स्वतः उत्तम फोटोग्राफर आहेत. अनेक गड किल्ल्यांची अनेक उत्तमोत्तम छायाचित्रं त्यांच्या संग्रही आहेत. या छायाचित्रांची अनेक ठिकाणी प्रदर्शनं त्यांनी भरवली आहेत. त्याशिवाय ते स्वतः देखील महाराष्ट्र राज्य दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तर अशा ह्या दोन मान्यवरांच्या गप्पांमधून आपण बाबासाहेब पुरंदरे आणि प्रतापराव टिपरे यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहोत. तर आपला जास्त वेळ न घेता मी आता पुढील सर्व कार्यक्रमाची सूत्र श्री आनंदराव देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. नमस्कार. एका अत्यंत वेगळ्या विषयावरती गप्पा मारण्यासाठी मी आणि राजेंद्र टिपरे आज इथे एकत्र आलेलो होतो. श्रीकृष्ण चरित्रामध्ये एक प्रसंग आहे, त्याच्यामध्ये सत्यभामेच्या हट्टावरनं श्रीकृष्णाने नारदांच्याकडनं स्वर्गातला पारिजातकाचा वृक्ष मागून घेतला. तो वृक्ष आणल्यानंतर तो सत्यभामेच्या जेव्हा अंगणात लावला, रुजला आणि जेव्हा वाढला, तेवढ्याला त्याची फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडायला लागली. प्रतापराव टिपरे नावाचा एक जो वृक्ष होता तो टिपऱ्यांच्या घरात रुजला वाढला, पण त्याची फुलं मात्र पुरंदरांच्या अंगणात पडली. आणि मग त्या फुलांचा जो काही सुवास पुरंदरांच्या घराला आणि पर्यायाने बाबासाहेबांना मिळाला, तर त्या दोघांच्या एकत्रित संबंधांच्या बद्दल आज आपण प्रतापरावांचे धाकटे बंधू राजेंद्र टिपरे यांच्याशी गप्पा मारणार आहोत. बाबासाहेबांचे आणि प्रतापरावांचे संबंध कसे होते, राजू त्यांना दादा म्हणत असे, मी त्यांना दादा म्हणत असू, त्याच्यामुळे मी आता इथून पुढे त्यांना दादाच म्हणेन. तर दादांचे आणि बाबासाहेबांचे संबंध कसे होते, काय प्रकरणातनं आणि कशा पद्धतीने ते पुढच्या काळामध्ये 50-एक वर्ष राहिले, याच्या अनुषंगाने मी आता राजूशी चर्चा करणार आहे. राजू जरी प्रतापरावांचा धाकटा भाऊ असला तरी त्याचं स्वतःचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. तो एक उत्तम ज्याला आपण प्रकाश चित्रकार म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये फोटोग्राफर म्हणतो, तसा तो उत्तम प्रकाश चित्रकार आहे. त्याचं त्यांनी रितसर प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि पण त्यांनी कधीही कुठल्याही मॉडेलचे फोटो काढले नाहीत. महाराष्ट्रातले किल्ले हेच त्याचे मॉडेल होते, त्यामुळे त्यांनी काढलेले जे किल्ल्यांचे फोटोग्राफ्स आहेत ते आज सर्वदूर महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत. त्याची अनेक प्रदर्शनं झालेली आहेत आणि गेल्या 50 वर्षांच्या बाबासाहेबांच्या आणि दादांच्या एकत्र वाटचालीचा तो एक तटस्थ साक्षीदार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण आज राजूशी बोलणार आहोत. मला थोडंसं राजूला असं विचारायचं आहे की बाबासाहेबांचा आणि दादांचा परिचय होण्यापूर्वीचा परिचय काही टिपरे घराण्याचा आणि पुरंदरे घराण्याचा होता का, किंवा त्यावेळेला सर्वसाधारणपणे टिपऱ्यांच्या घरातलं वातावरण कसं होतं? बऱ्याच जणांना असं वाटतं की आप्पांमुळे टिपऱ्यांचा परिचय झाला घराण्याचा, तर ते तसं नाही आहे वास्तविक. 1948 साली जेव्हा संघबंदी झाली त्यावेळेस माझे वडील, आम्ही भाऊ म्हणतोय ना, भाऊ टिपरे हे आणि बाबासाहेब 3 महिने येरवड्या कारागृहामध्ये एकत्र होते, तर ती पहिली ओळख आहे. म्हणजे दादाच्या जन्माच्या आधीच टिपरे घराण्याची ओळख आहे आणि मग नंतर तो परिचय पुढे वाढत गेला. आप्पा म्हणजे गोनी दांडेकर आमच्या घराच्या वरती पहिल्या मजल्यावर राहत होते, तिथं त्यांचं येणं जाणं असल्यामुळे मग तो परिचय पुढे वाढत गेला. बाबासाहेबांचा आणि आप्पांचा असलेला परिचय, आप्पांकडे बाबासाहेबांचं येणं जाणं आणि या सगळ्या दरम्यान आप्पांच्याकडं बाबासाहेबांनी प्रतापरावांची मागणी करणं आणि त्यांना स्वतःकडं मागून घेणं, या सगळ्या प्रसंगाचं एक साधारण वर्णन मागे रवींद्र अभ्यंकरांनी केलेलं होतं, कारण रवींद्र अभ्यंकर त्यावेळेला त्या ठिकाणी होते. तुला आठवत आहे काही का, तू किती तुझ्यात आणि दादांच्यात अंतर किती आहे? माझ्या आणि दादामध्ये 15 वर्षाचं अंतर आहे, त्यामुळे
त्या प्रसंगाच्या वेळेस मी अगदीच 2-3 वर्षाचा होतो, त्यामुळे तो मला मी काय त्यावेळेस मला काय आठवायचा काही संबंधच नाही. पण हे नंतर सांगण्यात सगळ्यांच्याच येत राहिलं आणि तो म्हणजे अगदी घडलेला वृद्ध प्रसंगच येतो. आणि वडिलांनी अगदी आनंदाने दादाला बाबासाहेबांकडे सोपून दिलं. हा म्हणजे मला माझा पुढचा प्रश्न होता त्याचं उत्तर तू आधीच देऊन टाकलंस. मला तेच विचारायचं होतं की त्यावेळेला दादांचं वय लक्षात घेता आणि भाऊंचं पण एकूण वय लक्षात घेता, आता एकदम हातातोंडाशी आलेला जो मुलगा आहे आणि त्याचा आता घराच्या दृष्टिकोनातून असणार पुढच्या काळातला सहभाग त्याचा, याचा सगळ्याचा विचार करता एकदम दादांनी तिकडे बाबासाहेबांच्या बरोबर जायचा निर्णय घेणं, त्याबद्दल आईची आणि भाऊंची प्रतिक्रिया काय होती त्यावेळेला? आईच्या मताचा काही फारसा प्रश्न नव्हता, पण आमचे वडील अतिशय रॉयल होते. मला सुद्धा त्यांनी कधी तू काय कर याचा कधीही आडकाठी गेली नाही, तसंच दादाला सुद्धा. आणि तो एका चांगल्या ठिकाणी चांगल्या व्यक्तीकडे जातोय याचा त्यांनाही आनंदच वाटला. त्यांनी कुठल्याही प्रकारचा हिशोब त्यावेळेस केलेला नाही आणि पुढेही कधी तो हिशोब त्यांनी व्यावहारिक ठेवला नाही. तो एक गोष्ट नेहमी सर्वसाधारणपणे अशी घडते की एका अशा व्यक्तिमत्वाच्या सावलीत आपण जातोय म्हटल्यानंतर त्या व्यक्तिमत्वाचा परिचय किंवा त्या व्यक्तिमत्वाचं मोठेपण लक्षात घेऊन सर्वसाधारणपणे आपण आपलं जीवन त्या व्यक्तिमत्वाला समर्पित करतो. तसं जेव्हा दादांच्या बाबतीत घडलं त्यावेळेला बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण परिचय दादांना झालेला होता का? आपण कुठंतरी एका मोठ्या माणसाकडे जातोय एवढाच फक्त विषय त्यावेळेला होता दादांच्या मनामध्ये. कसं आहे, थोडस आप्पा आणि बाबासाहेब हे व्यक्तिमत्व त्यावेळेस तरी ती समान पातळीवरच होती, गडकिल्ले भटकंती इतिहास लेखन, त्यामुळे तो प्रश्न आला नाही. तो म्हणजे हे ह्या व्यक्तिमत्वाबरोबर तो वावरलेलाच होता आणि तो त्याच्या 17व्या वर्षापर्यंत आप्पांबरोबर भरपूर हिंडला फिरला होता, त्यांच्याबरोबर वावरला होता, त्यामुळे त्याला हे फार नौखं नव्हतं. फक्त इथे बाबासाहेबांकडे आल्यावर ग्रँजर मोठं झालं एकदम, पण तो त्याच्याशी सूट झाला एकदम. म्हणजे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा परीघ त्यावेळेला खूपच मोठा होता, त्या दृष्टिकोनातून त्यांचं क्षेत्र एकदम मोठं झालं म्हणायला हरकत नाही. दुसरा एक मला असा प्रश्न विचारायचा आहे की दादांच्या बाबासाहेबांच्याकडे येण्यामध्ये दादांचे म्हणून जे काही प्लस पॉईंट गृहीत धरले गेले त्याच्यामध्ये दादांचा हस्ताक्षर हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आजपर्यंत अनेकांनी चर्चिलेला आहे, तर त्या हस्ताक्षराचा त्याचं मूळ किंवा त्याचं एकूण शाळेतलं दादांचं व्यक्तिमत्व याचं कुठं काय कशी संगती आहे का? काही नाहीये तशी, त्याचं ते मुळातच हस्ताक्षर छानच होतं. म्हणजे त्यांनी तो तसा कधी विशेष वेगळा प्रयत्न केला हस्ताक्षर छान होण्यासाठी वगैरे असं नाही, अगदी पहिल्यापासूनच सुंदर हस्ताक्षर होतं त्याचं. आणि सगळ्यात प्लस पॉईंट त्याचा आहे ना त्याचा झोकून देऊन काम करायचं आणि सिन्सिअर अतिशय, एकदा सांगितलं त्याला कुठलं काम की तो ते करणार म्हणजे करणारच. हा गुण बहुतेक तो आपांना आवडलेला होता आणि तोच त्यांनी बाबासाहेबांपाशी बोलून दाखवलेला असणार आणि त्यामुळे तो निवडला त्यांनी. म्हणजे नुसतं हस्ताक्षर हे जे सारखं पुढे येते तर हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे की एकदा सांगितलं कुठलं त्याला काम की तो ते करणार म्हणजे करणारच. दादा बाबासाहेबांच्याकडे जेव्हा गेले आणि त्यांचा दैनंदिन बाबासाहेबांशी संपर्क सुरू झाला त्यावेळेला दादांचं रुटीन काय होतं साधारण? म्हणजे ते पुण्यात राहत होते, तळगावात राहत होते का? नाही, त्यावेळेस बाबासाहेब स्वतः एका फ्लॅटमध्ये राहत होते. आत्ता जो पर्वतीचा वाडा आहे तो त्यावेळेस जुना होता वाडा, बांधलेलं नव्हतं. हे आत्ता जे राहत आहेत ते घर वगैरे बांधलेलं नव्हतं. बाबासाहेब तिथेच पर्वतीच्या जवळ एका फ्लॅटमध्ये राहत होते, त्यामुळे दादा रेग्युलर तळेगावरून जाऊन येऊन करत होता. रोज सकाळी लवकर जायचं, रात्री उशीर यायचं, म्हणजे केवळ झोपण्यापुरताच घरात असायचा. आणि त्यावेळेस ही रेल्वे हे PMT बसेस फारसं नव्हतं, पण त्या ह्याच्यातही त्याची ती सगळी धडपड मिळेल तो ट्रकनी यायचं, 2-व्हीलरवर जायचं यायचं, असं अनेक वर्ष चालू होतं. किती वर्ष करत होते साधारण?
असं 10 ते 15 वर्ष तरी चालू होत अखंडपणे. आणि जेव्हा बाबासाहेबांचे दौरे असेल तेव्हा त्यावेळेस तर तो पूर्ण बाहेरच असे, पण जेव्हा बाबासाहेब पुण्यात असेल तेव्हा तो घरी तळ्यावरून जाऊन येऊन त्याचं चालायचं. आणि त्या काळामध्ये बाबासाहेबांचं पण रुटीन, बाबासाहेबांकडे गाडी नव्हती, संपूर्ण प्रवास तो ही जवळजवळ 87 पर्यंत एसटीनी प्रवास करत होते दोघेही. पुस्तक विक्री त्यांचे ते सगळं त्या एसटीनी त्यांनी त्यावेळेस त्या काळामध्ये केलेलं आहे सगळं. हे एक थक्क करणारं उदाहरण आहे खरं, कारण नंतरच्या काळात आपण बाबासाहेबांना आपल्या दादांच्या मॅटॅडोर मधून हिंडताना बघितलं, त्यामुळं सर्वसाधारण लोकांचा समज असा होऊ शकतो की त्या काळात बाबासाहेब आणि दादा, पण असं वाटतं आता लोकांना की छान गाडीमध्ये हिंडत फिरत होते छान, पण तसं नव्हतं. 88 साली मॅटॅडोर घेतलेली आहे तोपर्यंत लाल डब्याची एसटी मधूनच त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेले आहे. ती पुस्तकाची पेटी कुठं आम्हाला असेल नसेल ती स्वतःच एसटीच्या वरती नेऊन टाकायची, ह्यांच्या दोघांच्या कपड्याच्या बॅगा घ्यायच्या, ते स्टँडवर कोणी न्यायला आलं आलं नाही आलं, पूर्वी काय असे एवढ्या फॉर्मॅलिटी पाळत नव्हते, अगदी रिसीव्ह करायला आले स्टँडवर वगैरे, तर हे सगळं त्या काळात त्यांनी केलेलं आहे. एक मला असं त्या सगळ्या कालखंडाचं थोडस परीक्षण करताना असं जाणवतं की त्यावेळेला दोन गोष्टी एकदम चालू होत्या बाबासाहेबांच्या, म्हणजे एकतर 57 साली पुस्तक आलेलं होतं, 67 साली दादा त्यांच्या संपर्कात आले, पहिल्या सगळ्या दोन्ही तिन्ही चारी आवृत्त्यांच्या अनुषंगाने त्याच्या विक्रीचा संबंधातला एक मोठा भाग आणि व्याख्यानं सुरू झालेली होती, त्यामुळं तो दोन्हीचा जो एक धावपळीचा भाग होता त्या सगळ्या धावपळीमध्ये त्या कालखंडामध्ये दादा त्यांच्या बरोबरती होते. तर त्या कालखंडातली दादांनी त्यांच्या प्रवासातली सांगितलेली अशी एखादी आठवण तुला आठवते का, की काही एखाद्या प्रवासामध्ये काही घडलेली एखादी वेगळी घटना किंवा असं काही? अशी म्हणजे पुस्तकाच्या, हा कसं पुस्तकाच्या संदर्भातली, व्याख्यानाच्या संदर्भातली? नाही, व्याख्यानाच्या संदर्भातल्या तर खूप आठवणी आहेत बाबासाहेबांच्या या वेळेच्या कटाक्षाच्या बाबतीमधल्या. अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी म्हणजे दादा आणि बाबासाहेब दोघंच आहेत स्टेजवर आणि समोर कोणीच नाही असा अवस्था डिक्लेअर केलेल्या वेळेला, असं अनेक वेळा घडलेलं आहे. म्हटलं बाबासाहेबांनी व्याख्यान सुरू केलं की वेळ जाहीर केली आहे 6, काही नाही हे बॅगा घेऊन पोहोचले आणि कोणीच नाही, लोक आपली नेहमीच्या पद्धतीने 7-7:30 वाजता येत आहेत आणि बाबासाहेबांचं एकट्याचं व्याख्यान चालू आहे आणि ऐकायला कोणी, फक्त प्रताप बरोबर. त्यांच्या एकूण वेळेच्या संदर्भातले तर किस्से आपणही नंतर दोघांनी अनुभवले बऱ्याच वेळेला, कारण तू मी दादा आणि बाबासाहेब असे आपण चौघ जणही एकत्र खूप वेळेला हिंडलेलो होतो, पण नंतरच्या कालखंडातले जे प्रवास होते त्या प्रवासांच्या मध्ये तू दादा आणि बाबासाहेब एकत्र होतात आणि असे काही अनुभव त्या एकत्रित राहण्यातले, आणि मग त्या एकत्रित राहण्यातनं नेमका आपला मोठा भाऊ काय करतोय, त्याचं काय पद्धतीचं आयुष्य आहे, त्याचं डेडिकेशन कुठल्या पद्धतीचं आहे आणि कुणाबद्दल आहे याची तुला जाणीव निर्माण झाली आहे, असं कधी झालं साधारण? असं ते मी म्हणजे बरोबर आम्ही तिघ आम्ही असं बरोबर अनेक वेळा गेलेलो आहे, त्यावेळेस ते अनुभवलंय की त्याचं विश्व फक्त आणि फक्त बाबासाहेब होत. ते बाबासाहेब सांगित असलेलं शिवचरित्र वगैरे मला नाही वाटत त्यांनी फारसं कधी मनावर घेतलं, त्यांनी त्याचं फक्त बाबासाहेबांना जपायचं, त्यांना कुठली असुविधा होता कामा नये कशाच्या बाबतीत, जेवणाच्या बाबतीत असो किंवा इतर, एवढ्यावरच पूर्णपणे त्याचं कॉन्सन्ट्रेशन असायचं, त्यांचे कपडे, त्यांचं खाणं पिणं, त्यांना ती व्याख्यानाच्या ठिकाणी लागणारी सगळ्या सुविधा, तर ह्याच्यातच त्याचं पूर्ण लक्ष असायचं, त्याला बाकी इतर जगाशी काही घेणं देणं नसायचं. अगदी खरं, ते सगळ्याच बाबतीमध्ये नंतर आपण अनुभवलं. मला आणखीन एक विचारायचं की त्याच काळात बाबासाहेबांचं किल्ले हिंडणं पण चालू होत. हा, तर असं आता आजच्या दुर्ग संवर्धनाच्या आणि सगळ्याच एकूण आजचं किल्ल्यांच्या भटकंतीतलं प्राप्त झालेलं स्वरूप लक्षात घेता
आणि तूही गेली 5 वर्ष दुर्ग संवर्धन समितीचा सदस्य होतास, तर त्या काळात तुम्ही तू आणि दादा बाबासाहेबांच्या बरोबर किल्ल्यांवरती 1-4-5-5 दिवस मुक्काम केलेत आणि त्या दरम्यान बाबासाहेबांच्याकडनं काही ऐकायला मिळालंय, बाबासाहेबांनी त्या किल्ल्यांच्या संबंधी काही सांगितलंय, असं काही आठवत आहे का? मी साधारण 76-77 साली पहिल्यांदा राजगडला बाबासाहेबांबरोबर गेलो, म्हणजे मी 11 वर्षाचा होतो त्यावेळेस, पहिल्यांदा राजगडला गेलो 3-4 दिवस मुक्काम होता आणि बाबासाहेबांना त्यावेळेस हौस असायची, असे अनेकांना किल्ला दाखवायला घेऊन जायचं, म्हणजे 15-20 जण असायचे आणि ही मुक्कामाची एसटी कुठली तरी गाठायची आणि राजगड, प्रतापगड, शिवनेरी, राजमाची असे आणि मोठमोठे आता अरविंद इनामदारांसारखे किंवा ते ओक साहेब असतील रेल्वेचे, असे कोण कोण मोठ्या लोकांना मुद्दामून घेऊन जायचं किल्ल्यावर आणि 3-4 दिवस आणि ही त्यांची जी काय मैफिल जमायची ती तो फार सुंदर अनुभव आहे खरं मला. आणि बाबासाहेब त्यावेळेस जे आणि त्यावेळेस किल्ल्यावर दुसरं कोणीही नसायचं, कारण आजच्यासारखं काही तेवढी सुविधा नव्हती त्यावेळेस, त्यामुळं फारसं कोणी नसायचं, फक्त आम्हीच काय तो ग्रुप असायचं आणि तो जो काही त्यावेळेस अनुभव बाबासाहेबांनी कथन केलाय आणि आम्ही ऐकलाय तो अवर्णनीय आहे. म्हणजे कुठंतरी आजच्या सगळ्या दुर्ग चळवळीची किंवा दुर्ग भटकंतीची जी विजय आहे ती बाबासाहेबांच्या तत्कालीन त्या सगळ्या हिंडण्यामधन रोवली गेली आहेत असं म्हणायला आज हरकत नाही. अगदी अगदी बरोबर बोलला, अगदी तसंच आहे, कारण बाबासाहेबांनी जवळजवळ 65 सालापासूनच राजमाची गाव जे आता आपण उदेवाडी म्हणतो ते दत्तक घेतलं. उदेवाडीचं जे आता तुम्ही स्वरूप बघताय ते खूपच मोठे, पण बाबासाहेबांनी ज्यावेळेस तिथं सुरू केलं काम त्यावेळेस साधी कुडाची झोपडे होते, अतिशय दरिद्री अवस्थेत ते लोक राहत होते, रॉकेल वापरत नव्हते, फक्त तेलाचे दिवे वापरत होते आणि अतिशय त्यांना कोणतंही उत्पन्नाचं साधन नव्हतं. ते बाबासाहेबांनी हे ओळखलं सगळं तिथलं एकंदरीत आणि म्हटले हे जर ह्या लोकांना जर आपण सुधारणाची हे दिली, संधी दिली, तर ह्या किल्ल्याचं पण महत्व वाढेल, इथे येणारा पर्यटक वाढेल आणि दोन्ही साधलं जाईल एक छान अतिशय. आणि बाबासाहेबांनी ते काम सुरू केलं त्यावेळेस तिथे आणि तो संपूर्ण तलाव गाळाने भरून गेलेला होता. आपल्याला माहितीये ते मंदिर सुद्धा अगदी आत्ता आत्ता सापडले, आम्ही तर ते पाय त्यावेळेस मंदिर दिसतही नव्हतं, एक टेकडी होती नुसती, तिथे तो तलाव साफ करून घेतला आणि अशी अनेक कामं केली त्यांनी, पाणी योजना, तिथे सौर ऊर्जा. तर त्या काळामध्ये दादा तिथे एक एक महिना 15-15 दिवस 8-8 दिवस त्या कामावरती देखरेख करण्यासाठी राहत होता. मी सुद्धा अनेक वेळा त्याच्याबरोबर तिथे 8-8 दिवस राहिलेलो आहे हे सगळं काम करत असताना. आणि म्हणजे ती खरं दुर्ग संवर्धनाची पहिली चळवळ म्हणता येईल, म्हणजे तिथंच माझ्याही मनात ते रुजलं गेलं, ते पुढं जेव्हा संधी मिळाली मला तेव्हा ते मी उपयोगात आणलं. दुर्ग संवर्धनाची खऱ्या अर्थाने सुरुवात आपण त्याला म्हणू शकू, किंबहुना नंतरच्या कालखंडात सुद्धा आप्पांच्या लिखाणामध्ये आपल्याला हे दिसून येतं की बऱ्याच ठिकाणी अशी काही पडझड झाली आहे की आप्पा आणि बाबासाहेब मिळून स्वतःचे पदरच्या पैशांनी ते सगळं दुरुस्त करायचे, मग ते पद्मावतीवरचे पत्रे ओढून जाणं असू दे, रामेश्वरावरचे पत्रे ओढून जाणं असू दे, किंवा आणखीन काही किल्ल्यांच्यावरची काही पडझड असू दे, तर ही दोघं जण पुन्हा पदरचे पैसे खर्च करून या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या सगळ्याचं स्वरूप नीट ठेवणं हे पुढच्या पिढीपर्यंत आपली जबाबदारी असं समजून करत असत आणि खऱ्या अर्थाने ती तू आता म्हणतोस तशी ती असं करण्यापेक्षा या दोघांचं जास्त तिथल्या ग्रामस्थांवरती फार प्रेम असायचं. बरोबर, कारण ती माणसं राहिली तर हे पुढचं आपोआप होईल हे त्यांनी जाणलं होतं, म्हणून त्या ग्राम तिथे जे कोणी असेल आता भिकुल्या राजगडला असेल किंवा राजमाचीला असेल की त्या माणसांसाठी खूप केलं या दोघांनी आणि बाबासाहेबांनी खूप केलं, म्हणजे त्यांचा पूर्ण औषधोपचाराचा खर्च कर, कोणते त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कर किंवा त्यांना आणखीन काही उपजीविकेसाठी हे कर, त्यांची घरं नीट कर, कारण त्यांनी ओळखलं की हे ही परिसरातली माणसं जर नीट राहिली तर हे सगळं पुढे नीट राहणार आहे आणि वर्षानुवर्ष हीच माणसं इथं राहिली म्हणून राबता राहिलेलं आहे. खरं आहे, कारण की गड दुरुस्ती करणं किंवा हे करणं
त्यांच्याही त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीनुसार त्यांच्या आवाक्या बाहेरच होत, त्यातूनही त्यांनी केलेलं आहे, दोघांनी जेवढं शक्य आहे तेवढं केलेलं आहे त्यावेळेस. म्हणजे आजची जी एकूण दुर्ग संवर्धना पाठीमागची प्रेरणा आहे म्हणू, ती खऱ्या अर्थाने त्या दोघांचीच आहे. आणि गड संवर्धनाची पण आणि गड भटकंतीची निसर्गाची ही सगळ्याची ह्या त्या दोघांमुळेच महाराष्ट्राला वेळ लागलेला आहे. म्हणजे त्याचं एक बायफर्केशन थोडस सांगितलं जातं की या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास भावसाने सांगितला आणि भूगोल अप्पांनी दाखवला. अगदी नेमक्या शब्दात बोलला, अगदी. म्हणजे त्या दोघांचं मिळून एकत्रितरित्या जे एक भौगोलिक पर्यावरण आणि इतिहासाचं सगळं जे वर्तमानातलं असलेलं महत्व होतं ते लोकांच्या समोर मांडायचा प्रयत्न खरतर या दोघांच्या ह्याच्यातनं प्रयत्नातन सुरू झाला म्हणाला. आणि ही जी मंडळी बोलला, रवी अभ्यंकर कोणाकोणाची घेऊ नाव खरं बरोबर फिरली ना या लोकांनी ही खऱ्या त्यांना खरं तर त्यातलं काही कळत नव्हतं की हे दोघांच्या डोक्यात काय काय करायचंय, तेवढा आवाका काय नव्हता. पण हे काहीतरी चांगलं करतायत म्हणून त्यांना साथ द्यायची म्हणून अगदी. म्हणजे तू आता मला सांगत असताना माझ्या डोळ्यात तेच उदाहरण आलं की जसे इकडे दादा बाबासांच्यावरती असायचे तसे तिकडे रविभाऊ अप्पांच्या बरोबरती असायचे. आणि रविभाऊ सुद्धा मग राजगडला एक एक महिना राहणं, 15 दिवस राहणं, असं ते वरती दुरुस्त्या करून घेणं हे सगळं. अर्थात आपण जेव्हा नंतर हिंडायला लागलो, आपण दोघं हिंडायला लागलो किंवा नंतरच्या कालखंडातही आपण जेव्हा बघितलं त्यावेळेला यांनी त्यावेळच्या केलेल्या प्रयत्नांची फळं आपल्याला बघायला मिळाली खरं तर. निश्चित. हा म्हणजे ज्या वातावरणामध्ये मी नेहमी म्हणतो की आपल्याला बाबासाहेबांचा सहवास लाभला आणि आप्पांचा साहित्य सहवास लाभला. हा म्हणजे आप्पा खूप आपण भटकायला लागलो तू आणि मी आणि तरी तुला आप्पांच्या बरोबर जायचं कधीतरी नाही फारसा योग आला कारण मी त्यावेळेस शाळेत होतो आणि नंतर आप्पा पुण्याला राहायला आले त्यामुळे आपल्या दोघांच्याही बाबतीमध्ये ते खरंय की आपल्याला बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आणि आप्पांचा साहित्य सहवास लाभला त्यामुळं आपली ही धारणा सर्वसाधारणपणे या किल्ल्यांच्या बाबतीतली टिकून राहिली. मला पुढचा थोडासा एक टप्पा असा विचारायचा की साधारण 67 साली आपण आत्ता बोलताना असं बोललो की दादा बाबासाहेबांच्या सहवासात आले आणि 74 ला शिवसृष्टीचं एक मोठं शिवधनुष्य बाबासाहेबांनी उचललं मुंबईतल्या शिवाजी पार्कवरचं. तर त्या दरम्यान तूही थोडासा मोठा झालेला होतास, त्या 9 वर्षाचा होता. हा तर मग त्या शिवसृष्टीच्या संदर्भातल्या काही आठवणी तुझ्या दादांच्या किंवा बाबासाहेबांच्या संदर्भातल्या? नाही 9 वर्षाचा म्हणजे तसं मी त्यावेळेस लहानच आहे पण ती दादाची धावपळ मी त्यावेळेस पाहत होतो. ते जरी 1 महिन्यासाठी शिवसृष्टीचं होतं, 1-1.5 महिन्यासाठी, पण त्याच्यापूर्वीचे 2.5-3 महिने प्रचंड धावपळ केली. आणि हे असं काही एवढं मोठं उभं राहिले कोणालाच कल्पना नाही, ते फक्त बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये होतं की इथे काय साकारायचंय शिवसृष्टीमध्ये, म्हणजे शिवाजी पार्कवरती. तर ती जी काय धावपळ होती प्रचंड, सतत पुणे मुंबई प्रवास, मध्ये आधी तळेवाला घरी येऊन जाणं, त्यावेळेस गाड्यांची सोय नाही काही, आणि खूप मेहनत घेतली म्हणजे त्यावेळेस. आणि मी पण मी त्या पूर्वीच्या म्हणजे त्याच्या चालू असतानाच्या काळात मी फारसा जाता नाही आलं, मला लहान असल्यामुळे नेल नाही. पण ती पूर्ण आल्यानंतर मी तिथं अनेक वेळा गेलो आणि खूप दिवस राहिलो सुद्धा. तर ते जे काय विश्व बाबासाहेबांनी उभं केलं होतं आफाट, आणि त्याला येणारे सगळे मान्यवर पण इतके थक्क होऊन जात होते, म्हणजे वसंतदादा असतील, यशवंतराव असतील, बाळासाहेब तर उभारणीपासून सतत मैदानावरती उभे होते. त्यांनी ते अक्षरशः त्यात लक्ष घालून उभं केलं आणि म्हणजे सगळेच थक्क झाले. पण त्याच वेळेस रेल्वेचा संपही झाला, हो तो एक मोठा फटका बसला तो, त्यामुळं भारतातून लोकशी पाहायला येणार होती ती जमलं नाही. पण त्यावेळेस दादाचं त्या याच्यामध्ये योगदान खूपच मोठं आहे त्यामध्ये. एक गोष्ट मगाशी तू म्हणताना म्हणालास तस ते थोडस त्याचं डिस्क्रिप्शन असं करता येईल की बाबासाहेबांच्या आयुष्याचा एक ध्येय मंत्र शिवाजी या 3 अक्षरात जसा होता तसा दादांचा तो एक आयुष्याचा सगळा मंत्र बाबासाहेब हा 5 अक्षरी मंत्र एवढाच होता. हा त्याच्या पलीकडं दादांनी मलाही नंतरच्या कालखंडात असं दिसत नाही की या बाकीच्या काही गोष्टींचा विचार केला असेल. पण मला वैशिष्ट्य असं वाटतं की नंतरच्याही कालखंडामध्ये आपणही दोघं त्यांच्या बरोबर खूप हिंडलो, पण मला असं एकूण लक्षात यायचं की त्यांना अगदी जेवताना सुद्धा काय कुठल्या वेळेला काय लागतं काय लागतं हे सगळं जे दादांच्या डोक्यात असायचं ना
ते अर्थातच या सगळ्या बरोबर राहण्यामुळे जरी असलं तरी तुला मला माहिती आहे की बाबासाहेब फार बोलून दाखवणारे नव्हते किंवा मला हे आवडतं ते आवडतं सांगणारे नव्हते. ते त्यांच्या वर्तनातन दादांनी लक्षात ठेवून पुढच्या काळामध्ये हे केलेलं, त्याच्या काही आठवणी आहेत का? खूप खूपच आहे. म्हणजे तो त्याला 24 तास फक्त त्या बाबासाहेब एवढंच डोक्यात असे. म्हणजे घरात जरी तो असला, समोर काही वस्तू दिसली, काही पदार्थ दिसला, तर ते तो त्याच्यातून ते फक्त बाबासाहेबचाच त्याचा विषय असायचा. खायला घरात काही केलं चांगलं, अरे हे बाबासाहेबांना आवडेलं खूप, मला डब्यात दे लवकर, मी जातो घेऊन लगेच पर्वतीला. एवढाच विचार सतत. म्हणजे त्याला काही सांगायला लागायचंच नाही की बाबासाहेबांना काय हवंय. लोक सुद्धा सगळ्या प्रत्येक कार्यक्रम ठरला की दादाला फोन करून विचारायचं असं. व्याख्यानाच्या ठिकाणी सुद्धा, म्हणजे नुसतं खाण्यापिण्याचंच असं नाही, त्यांना कपड्यांची बाबासाहेबांना अतिशय खर तर आवड आहे. म्हणजे नीटनेटके कपडे, तर ती आवड, ते सगळं व्यवस्थित ठेवणं व्याख्यानाच्या, म्हणजे स्टेजवरती काय काय असायला पाहिजे, तो फळ पाहिजे, तिथे खडू पाहिजे, डस्टर हवंय तिथे फडक पुसायला, माईक, दोन माईक, एक फळ्यापाशी, हे सगळं काटेकोरपणे तो सगळ्या करून घ्यायचा. की एकदा व्याख्यान सुरू झालं की बाबासाहेबांना त्यातली कुठली अडचण येणार नाही. समोर बाबासाहेबांना हालचाल झालेली आवडायची नाही, कोणी मधून उठून गेलेलं आवडायचं नाही, हे बाबासाहेब स्वतः सांगायचेच. पण हा ती काळजी इतकी घ्यायचा सगळी की असं काही त्यामध्ये घडूच नाही. तर म्हणजे तो सतत 24 तास तोच विचार असल्यामुळे त्याला कधी सांगावंच लागलं नाही हे की बाबासाहेबांना काय हवंय काय नकोय. म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगतो ती मित्र. एक दिवशी एका मित्राचा दुपारी फोन आला, म्हटला बाबासाहेब आहेत का घरी पर्वतीला, भेटायचं होतं मला. तर जा म्हटलं, आहेत बाबासाहेब आत्ता घरी आणि काही नाही, येऊ मोकळे, तू भेटायचं असेल जा. एक काम कर, जाताना जरा त्याला एक त्यांच्यासाठी चिक्कू मिल्कशेक घेऊन जा म्हटलं. तो मित्र म्हटलं हो जातो की घेऊन. ते एक आवडीचं ज्यूस सेंटर होतं माहितीच होतं, तिथून तो त्याने घेतला आणि जाऊन बाबासाहेबांना भेटला आणि तो ग्लास त्यांनी त्यांच्या समोर धरला. बाबासाहेबांनी ग्लास असा हातात घेतला, चिक्कू शेक पाहिला आणि त्या मित्राकडे बघितलं. तुम्हाला प्रतापरावांचा फोन आला होता का, भेटले होते ते? हा मिल्कशेक चिक्कू शेक आणायचं सुचलं कसं, हे तुम्हाला नाही सुचलेलं, थोडक्यात असं सांगायचं होतं त्यांना, हे तुम्हाला प्रतापरावांनी सांगितलेलं आहे मला जाणून द्यायला. इतकं त्यांचं ट्युनिंग दोघांचं असं जमलेलं होतं. नंतरच्या काळामध्ये मला पण आठवत आहे की आपणही जेव्हा बाबासांच्या वरती वगैरे असू, त्यावेळेला म्हणजे आपली एक गंमत असायची की आता त्यानिमित्ताने सगळ्यांची. तर तू पण अनेक ठिकाणी बरोबर आलेला आहेस, तू सुद्धा एखादी सुंदर आठवण सांग अशी. आम्हाला पहिल्यांदा, म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा यांच्या बरोबर जायला लागलो, त्यावेळेला पहिल्यांदा असं वाटायचं की आपल्याला बाबासाहेबांच्या शेजारी जेवायला बसायला मिळावं. म्हणून आम्ही आपलं ज्या घरी गेलेलो असू किंवा जिथे कुठं असू तिथे आम्ही, म्हणजे मी जाऊन बसायचो असं बाबासाहेबांच्या शेजारी. नंतर त्याच्यातले तोटे लक्षात यायला लागले. बाबासाहेब काय करायचे की ते घरातला माणूस वाढायला लागली की सर्वसाधारणपणे घरातल्या माणसाची कल्पना अशी असायची की बाबासाहेबांनी खूप छान जेवावं, पोटभर जेवावं. पण त्यांचं मी एक, म्हणजे इतक्या वर्ष मी 33 वर्ष बाबासाहेबांच्यावरती होतो, तून मी एकत्रच होतो, म्हणजे मी काय वेगळा होतो अशातला काय भाग नाही. पण एक वैशिष्ट्य मी बाबासाहेबांचं बघितलं, त्या माणसांनी भुकेपेक्षा कधीही काहीही समोर असलं आणि कितीही आवडीचं असलं तरी एकही घास कधी जास्त खाल्ला नाही, एकही नाही. अतिशय कंट्रोल, अतिशय जिभेवरती कंट्रोल असायचा. म्हणजे उदाहरण या निमित्ताने मी एक संत वचन शेअर करीन की गोंदवलेकर महाराजांनी असं म्हणलं होतं की ज्याच्या ताब्यामध्ये रसना आहे त्याच्या ताब्यात वासना असतात. रसना ताब्यात असली की वासना ताब्यात येतेच. तसं बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एकही घास बाबासाहेबांनी कधी, आणि त्याचा तोटा आम्हाला असा व्हायचा की ते घरच्यांना म्हणायची हे ना हे ना वडा, हे लाजतात म्हणून ते जे काय आणलेलं असायचं ते आमच्या ताटात पडायचं, त्याच्यामुळे आमची वजन वाढत गेली, असं एकूण सगळं ते चित्र असायचं. पण म्हणजे त्या दोघा दादा पण तसाच आणि बाबासाहेब, म्हणजे त्या दोघांच्या मध्ये जेवायला बसणं ही मोठी शिक्षा व्हायची.
त्याच्यानंतर त्याच्यामुळं भाऊसाहेब आम्ही बघायचो भाऊसाहेब कुठं बसतात जेवायला, ते भाऊसाहेब या टोकाला बसले तर आम्ही त्या टोकाला जाऊन बसायचो जेवायला. जेवणाच्याच विषय निघाला म्हणून नाही सांगतो, साधारण 75-76 काळामध्ये अशा काहीतरी घटना घडल्या, भाऊसाहेबांचं मन खूप दुखावलं गेलं आणि जवळजवळ त्यांनी म्हणजे अन्नत्याग केला होता. 2 वर्ष त्यांनी शिजलेलं अन्न खाल्लं नाही. तर त्या काळात तर दादांनी इतकं अक्षरशः फुलासारखं जपलंय त्यांना, त्यांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत. कारण शिजलेलं खायचं नाही, मग द्यायचं काय यांना आता, सारखीच फळं थोडी देणार आणि दूध देणार. तर ते त्यांनी 2 वर्ष अक्षरशः फुलासारखं सांभाळलेलं आहे भाऊसाहेबांना. आणि मग ते नंतर मग कालांतरीने अनेकांनी सांगून वगैरे तो भाऊसाहेबांना तो पण त्यांचा सोडायला लावला. हे अलौकिकच आहे खरं तर. म्हणजे त्या दोघांच्या संबंधांच्या मधलं ना, मला काही काही वेळेला गणित म्हणजे समजायचं नाही. म्हणजे एक प्रसंग मला आठवतो की शेवटी आपलं माणूस जे असतं त्या आपल्या माणसावरच आपण हक्कानी रुसतो. तसं दादांजवळ ते रुसलेलं पण मी पाहिलेलं आहे भाऊसाहेबांना अनेक वेळा. अनेक वेळा. कारण ते म्हणजे थोडक्यात आपण आता ज्या भाषेत बोलतो ना गिराईक, कुठलाही राग त्याच्यावरतीच काढायचा नेमका आणि तोच सापडा. आणि तो कधी असता काय, तो कधी लहान मुलालाही उलटून बोललेला नाही. म्हणजे मी सुद्धा, मी रागीट म्हणून प्रसिद्ध आहे, मी पण खूप बोलायचो काही, पण तो मलाही असं कधीही बोलला नाही, अरे तू लहान आहे तू काय बोलतोयस असं कधी कोणाला उलट बोलणं हा त्याचा हेच नाही. आणि बाबासाहेब अनेक वेळा राग त्याच्यावर निघायचा आणि बाबासाहेबांचं एक हे की रागावले की बोलायचे काहीच नाही, ते बोलायचे बंद व्हायचे. आणि हा त्यांचा जो असा हा न बोलण्याचा आहे ना, कधी कधी एक एक महिना पण काळ गेलेला आहे की बोलायचंच नाही, पण त्यांचे व्यवहार सगळे चालू. म्हणजे दौरा चालू आहे, पुण्यातले कार्यक्रम चालू आहेत, पर्वतीला जाणं येणं चालू आहे, पण ते त्याच्याशी बोलणं नाहीये, हा बोलत नाहीये. आणि ते कसं सुटायचं त्यांचं त्यांनाच माहिती, दोघांचं ते सुटायचं कसं आणि कधी बोलायला लागायचे त्यांचं त्यांनाच माहिती. एक प्रसंग माझ्यासमोर घडलेला आहे. सांगलीला जायचं होतं आणि मला म्हणाले बाबासाहेब की 2-3 दिवस सांगलीला जायचं, येणार का? मी त्या वेळेला पुण्यात LLBला होतो, मी आपल्या घरीच असायचो. मी म्हटलं जाऊयात की कोण कोण जायचं, तर ते म्हणाले तुम्ही आणि प्रतापराव असं आपण तिघे जण जायचं. मग एक ठराविक वेळ ठरली आणि त्यावेळेला दादानी गाडी घेऊन येणं अपेक्षित होतं. दादा मग त्या दिवशी काय वेळ लागला, थोडासा इकडं तिकडे झाला असेल काहीतरी, दादा वेळेवर काय आलं नाही. मला म्हटलं उचला बॅग, चला. म्हटलं कुठं जायचं? नाही नाही म्हटलं आपलं आपण निघून जायचं. मी म्हटलं अहो दादा निघू देत, मी फोन करतो. नाही नाही म्हटलं आपण निघून जायचं. आणि काय माझं ऐकलं नाही, तरा तरा बॅग हातात घेतली, मी माझी बॅग हातात घेतली, आम्ही बाहेर आलो, रिक्षात बसलो, स्वारगेटला गेलो, स्टँडवरती गेलो, तर नुकतीच एक सांगलीची गाडी निघून गेलेली होती. ती गाडी निघून मला म्हटली आता गाडी कधी आहे, म्हटलं बघतो विचारतो कंट्रोलरला. तर ती विचारली तर ते म्हटले एक अर्ध्या पाऊण तासानी गाडी आहे. मग मला म्हटले चला बसा इथंच. म्हटलं मग मी म्हटलं आलो, म्हटलं मी 1 मिनिटात बाथरूमला जाऊन येतो. म्हणून मी गेलो आणि बाहेर कंट्रोलरच्या पलीकडच्या बाजूनी PCO वरनं मी दादानं फोन लावला. म्हटलं दादा तुम्ही कुठे आहे? तर ते म्हटले हे काय, मी पर्वती वाड्यावर येऊन थांबलोय. ते वाड्यावर नाही, आम्ही स्वारगेटला येऊन थांबलोय, गाडी घेऊन पटकन येतो या. दादा गाडी घेऊन तिथं आले. मग मी गेलो भाऊसाहेबांच्या, मी म्हटलं गाडी ते 1.5 तासानी आहे म्हणताय आणि आपली गाडी आली आहे. म्हटलं बाहेर आपली गाडी कुठली? मी म्हटलं दादा आलेत बाहेर. नाही मला गाडीत बसायच नाही. म्हटलं भाऊसाहेब तसं नको करायला, संध्याकाळचा आपल्याला कार्यक्रम आहे आणि बसूयात आपण. मला म्हटले 1-2 मिनिटं वाट बघितली, मी काय बोलणार नाही. म्हटले तुम्हाला काय करायचं ते करा. मी म्हटलं चला मी तुमची बॅग घेतो. मी नेऊन ती बॅग मॅटॅडोर मध्ये ठेवली, त्याने हाताला धरून मॅटॅडोर मध्ये बसवलं आणि तिघे मिळून सांगलीला गेलो. पण ते त्यांच्या त्या दोघांच्या मधल्या संबंधांच्या रुसण्या फुगण्यात सुद्धा आपण कुठंतरी मध्ये असणं हा एक अनुभवाचा भाग होता खरं तर. आणि ते तुला जास्त अनुभवायला मिळाला असेल घरात सुद्धा. म्हणजे मला नंतर आठवत आहे 93 भूकंपाच्या वेळेला वगैरे ते नुकतेच आजारातनं उठलेले होते आणि आपल्या नवीन घरी ते राहिलेले होते त्या काळात. त्या काळात खूप जणांचं येणं जाणं सगळं असायचं त्यावेळेला. त्यामुळं
त्या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्यांचं करणं, त्यांचं बघणं, अगदी माँसाहेब महाराजांच्या पासून सगळे त्यावेळेला पावसानं भेटायला यायचे. हा एक विषय मला खरं तर तुझ्याशी बोलायचा होता की भाऊसाहेब एक व्यक्तिमत्व असं होतं की जे सर्वसामान्यांच्या पासून ते असामान्यांच्या पर्यंत हे तितकंच प्रचलित आणि काय म्हणू प्रभावी आणि परिचित असं सगळंच होतं. तर ते सर्वसामान्यांच्या बाबतीतला जो काही भाग होता तो सोडून देऊ, आपण सोडून देऊ म्हणण्यापेक्षा तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. पण ही सगळी राजघराण्यातली जी मंडळी होती, माँसाहेब महाराज असतील, कल्पनाराजे असतील, उदयन महाराज असतील, किंवा आणखीन बुधगावकर सरकार असतील, सांगलीकर निरज पटवर्धन असतील, या सगळ्यांच्या कडचं बाबासाहेबांचं जे येणं जाणं असायचं ना, त्या सगळ्या येण्या जाण्याच्या मध्ये सुद्धा दादा बरोबर असत. आणि ज्या म्हणजे बाबासाहेबांचं एक नेहमी वाक्य असायचं की माणसानं कसं सरदारीनी वागलं पाहिजे, तर ते सरदारीनी वागणं जे असायचं ना ते दादांच्या वागण्यात दिसायचं सगळं. आणि हा आम्हाला पण पडलेला प्रश्न आहे की हे कधी शिकले, हे कुठून शिकलं. आणि जो समोरचा माणूस जसा असेल त्याच्याशी तसं त्या पद्धतीने वागायचं. आणि हे कुठेही असं कृत्रिम नव्हतं त्याच्या ह्याच्यामध्ये की म्हणजे हा कोणी रिक्षावाला आहे म्हणून त्याशी असं हे करायचं असं नाही. म्हणजे तो जेवढ्या आपुलकीनी आणि यांनी ह्या राजघराण्यांशी ह्या मोठ्या पुढारी लोकांशी वागायचा त्याच ह्यांनी तो अगदी सर्वसामान्य जे बाबासाहेबांकडे यायचे त्यांच्याशी तितक्याच प्रेमाने आणि आपुलकीने वागायचा. आम्हाला हे आश्चर्यच होतं आम्हाला सगळ्या घरातल्यांना. तसं तर तो लहानपण असताना सगळ्यात बंडखोर म्हणूनच त्याला लहानपणीचं नाव खरं बंड्या आहे ते त्याच्यामुळे ठेवलेलं होतं. पण तो इथं आल्यानंतर तो आमूलाग्र बदलले त्याच्यातला. तो इतका भारदस्त आणि खानदानी जे म्हणतात वागणं कदाचित ते बाबासाहेबांच्या मुळच ते झालेलं आहे. ते मला एक त्या संदर्भातली माझी एक आठवण आहे. म्हणजे तुला आठवत असेल आपण सगळ्यांनी मिळून बाबासाहेबांची 75 साजरी केली पुण्याला. त्यावेळेला लता मंगेशकर आलेल्या होत्या आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंब त्या कार्यक्रमाला हजर होतं. लता स्टेजवरती होत्या आणि कार्यक्रमात स्टेजवर जायच्या आधी ते सगळे ग्रीन रूममध्ये बसलेले असताना रोदनात बसलेले होते, लताबाई बसलेल्या होत्या, आशाबाई होत्या. तर ते एकदम दादा आत आल्यानंतर लताबाईंनी अरे काय प्रताप दिसलाच नाही तू, किती वेळ झालं मी हुडकत होते तुला असं म्हणून पटकन दादांच्याकडे बघून, म्हणजे कुठल्याही बाबासाहेब शेजारी बसलेले असताना बाकीची मंडळी बसलेली असताना दादा त्या खोलीत आल्यानंतर एकदम लताबाईंचं ते उत्स्फूर्त त्यांच्याशी बोलणं हा एक मोठा विषय. म्हणजे त्या दृष्टिकोनातून म्हणजे तू परवा बोलता बोलता म्हणालास तसं की या सगळ्या मोठ्या लोकांचा जर धांडोळा आपण घेतला तर त्यांचे वैयक्तिक सहाय्यक जे कोणी होते ते आजकाल कुणालाही आठवत नाही. मी त्याला तोच प्रश्न विचारला की तुझे किती मोठे लोक ओळखीचे आणि त्याच्यातले कोणत्या सचिवाचं तू नाव पटकन सांग मला फक्त की त्यांचा सेक्रेटरी सहकारी नाव सांग तर नाही सांगता येत असं. पण बाबासाहेब म्हणजे दादाच्या बाबतीत तो ज्यांना ज्यांना बाबासाहेब ओळखतात ते सगळेजण दादाला अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतात आणि त्या लक्षात आहे आजही तो असं त्याचं वागणं बोलणं होतं. म्हणूनच तो आज सगळ्या अगदी शालीनताई पाटील असो, वसंतदादा असो, तो दिसला नाही की बाबासाहेबांशी लगेच विचारायचे की अरे आज तुमचा प्रताप दिसत नाहीये, प्रतापराव दिसत नाहीये, असं आवर्जून विचारलं जायचं. असं त्यांनी त्याचं ते व्यक्तिमत्व आणि त्यांनी कधी म्हणजे असं आपल्याला राहिलं पाहिजे, आपल्याला असं वागलं पाहिजे म्हणजे मग ते विचारतील असं कधीच नव्हतं. तो त्याचं करत गेला फक्त आणि तो लक्षात राहिला मात्र लोकांच्या. अगदी 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 म्हणजे आम्हाला ती अभिमानाची गोष्ट आहे अतिशय. अगदी खरं अगदी खरं. ह्या सगळा हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये मला असं लक्षात येतं की तोपर्यंत व्याख्यानाचे दौरे, पुस्तक विक्री असा सगळा जो विषय होता त्यात एक मोठं पर्व सुरू झालं 85 ते म्हणजे जाणता राजाचं. आणि तिथं मात्र असं लक्षात आलं की दादांच्या मधला इतक्या वर्षात एक दाबून ठेवलेला जो कलाकार होता तो कलाकार त्या नाटकामध्ये इतका उफाळून वरती आला की मी त्यांचं नाव ठेवलं होतं ग्रीन कार्ड होल्डर म्हणून. ते कुठल्या प्रसंगामध्ये म्हणजे एकमेव दादा असे होते, प्रतापराव असे होते की ज्यांना कुठल्याही प्रसंगामध्ये कधीही कुठूनही एंट्री घ्यायची परवानगी होती. आणि ते इतकं नॅचरल वाटायचं की ते यायचे,
कोणाला तरी साखरपुडा म्हणजे मी शाहीर करायचो त्यावेळेला, तर ते मला ते अगदी आवर्जून ते न चुकता आठवत आहे की तो शिवजन्माचा प्रसंग असायचा, तर ते येणार मी नाचत असताना मध्ये माझ्या समोर उभा राहून ते मूड भरून साखर पोटाने माझ्या तोंडात कोंबणार आणि मग निघून जाणार. इतकं ते म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्या सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाची प्रचिती ही कलाकारांपासून ते तंत्रज्ञान पर्यंत ही सगळ्यांना दिसून आली. आता जाणता राजाचा विशेष निघालाय तर थोडस आधीचही सांगतो. म्हणजे जाणता राजा आला 85 स्टेजवरती, पण तो त्याची वाटचाल खरं तर 74 जे शिवसृष्टीचं 22 राज्याभिषेक फक्त सादर करत होता, तिथपासूनच बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये ते सुरू झालं होतं चक्र. आणि 78 जेव्हा ते परदेशात जाऊन आले आणि पाहिलं आणि मग तिथून पुढे त्याला चालना मिळाली, तर त्या 85 यायच्या आधी बाबासाहेबांनी अनेक प्रयोग करून पाहिलेत. तसे संगीत कोणाकडनं करून घ्यायचं, संवाद कोणाकडनं बोलून घ्यायचे, कोण कोण गायक असावे वेगवेगळे, तर ह्या सगळ्याचा साक्षीदार दादा आहे त्या मध्ये. म्हणजे रेकॉर्डिंग जवळजवळ 4 चालू होतं, 80 ते 84 रेकॉर्डिंग चालू होतं. तर त्या रेकॉर्डिंग मध्ये सतत धावपळ, आधी ते पुण्याच्या स्टुडिओ मध्ये केलं, मग ते आणखीन चांगलं करावं असं वाटलं म्हणून नंतर मुंबईच्या स्टुडिओ मध्ये केलं, तर ती प्रचंड धावपळ होती. पण मग ते आर्टिस्ट सगळे गोळा करायचे वेगवेगळ्या ठिकाणावरून, पुन्हा त्या आर्टिस्टची सगळी मर्जी सांभाळायची, कारण हे सगळे त्यावेळेस म्हणजे कोण तबला वादक कोण ढोलकी वादक असे कुठून कुठून बाबासाहेबांनी गोळा, कुणीही प्रचलित नाहीये त्याच्यामधलं. अगदी ढोलकीवाला असू किंवा तो झील म्हणणारा असू, आपण ते कोणतं पोवाड्यामध्ये नाही का मध्ये मध्ये त्या झील आहेत विष्णू वाघमारे म्हणून, तो तर एक साधा कॉर्पोरेशन मध्ये काम करणारा हे होता. पण मग त्यालाही बरोबर कसा धरून आणायचा, त्याचे सगळे मूड सांभाळायचे आणि त्याच्याकडनं ते करून घ्यायचं, हे काम दादाकडे असायचं. आणि त्या म्हणजे त्याही कलाकारांना कोणाला नेमकं काय हवंय, त्याची जाण्यायेण्याची व्यवस्था होती का नाही, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होती, हे सगळं बारकाईने तो पाहत होता. आणि तेव्हा तो 85 जाणता राजा आला. जाणता राजाचे पहिली ड्रेपरी जी आहे ती संपूर्णपणे माझ्या वडिलांनी शिवलेली आहे, म्हणजे त्यांचाही तो अनुभव एक मोठा होता की अशी अशा पद्धतीचं काम केलेलं नव्हतं. पण बाबासाहेबांनी विचारलं करणार का, तर हो म्हटले. आणि संपूर्ण पहिल्या प्रयोगाची ड्रेपरी ही माझ्या वडिलांनी शिवलेली आहे. आणि मग ते तू जे म्हणतोय जाणता राजाचं मी कामं सुरू झाली, मग भूमिका दादाला कुठलीही भूमिका नव्हती कारण त्याला सगळ्याच भूमिका पार पाडाव्या लागायच्या. त्यामुळं बॉसांनी त्याला असं कधी म्हटलं नाही की तुम्ही अमुक हे करा. तर नंतर त्या आंबीराव वगैरे नंतर ते ओघाने आलं आणि ते तो इतका चपकल बसला त्या भूमिकेत की तो असताना तुम्ही कोणी म्हणायचं नाही की ही भूमिका मी करतो म्हणून. आणि त्यांनी त्यावेळेस सगळं घोडेस्वारी घोडे घेतले, तर तो अतिशय आवडीचा विषय होता त्याचा घोडेस्वारी, मनसोक्त घोडेस्वारी. आणि त्या घोड्यांचं सगळं पुन्हा सांभाळायचं, बाबासाहेबांनी घोडे त्यावेळेस स्वतःच घेऊन ठेवले होते, मग त्या घोड्यांचं पण सगळं करायचं, तो माणूस आलाय का नाही, नसेल तर स्वतः ते साफ करायचा, घोडे धुवायचे, ही पण कामं त्यांनी केलेली आहेत त्यावेळेस अगदी. आणि नाटकामध्ये तर मुक्त त्यांनी सगळं, म्हणजे इतक्या वर्ष जे नुसतं फिरत होता बाबासाहेबांबरोबर, ते मुक्तपणे वावरून त्याची हौस अगदी छान पेडून घेतली त्यांनी. आणि ते त्याला शोभायचंही, म्हणजे त्यात त्यांनी कधी ते असे काही नाही. मला म्हणजे जाणवायचं ना की ते दादांचा वावर इतका सहज असायचा की बघणाऱ्याला असं वाटायचं की हे बहुतेक ठरवूनच केलेलं असावं की हा माणूस येणार, यांना सागरपुटाने खाऊ घालणार, यांच्या बरोबर गप्पा मारून जाणार, त्याचे स्क्रिप्ट मधलेच आहेत का काय असं वाटायचं सगळे हे घडलेल्या गोष्टी. आणि त्यात सुद्धा जाणताराय सुद्धा त्याचं बाबासाहेबांचं जितकं बारीक लक्ष असायचं तसं याचही सगळीकडं, म्हणजे आतल्या ड्रेपरी मधला चहा मिळाला का नाही, नाश्ता मिळाला का नाही, कितीतरी प्रयोग असे असायचे की तुफान गर्दी झाली म्हणून त्या दिवशी इंटरवेल रद्द करायचा, मध्यंतर रद्द व्हायचा. मध्यंतर रद्द झाला तर कोणाकोणाची फजिती होती, जशी कलाकारांची होती तशी जे समोर लाईटवाले बसलेत साऊंडवाले बसलेत तर त्यांना तर जागेवरून उठतं पण यायचं नाही. मग त्यांना त्यावेळेस ह्या स्टेजच्या खालून त्या बांबू बांधलेल्या याच्यातनं धडपडीत
मधून जाऊन त्यांना नाश्ता नेऊन द्यायचा, त्यांना चहा नेऊन द्यायचा, हे कोणाच्या लक्षातही नसायचं. पण ह्याच्या ते बरोबर लक्षात की त्यांना उठता येणार नाहीये, त्यांना जाता येणार नाहीये, हा त्या मधून स्टेजच्या खालून जाऊन त्यांना ते नेऊन द्यायचा, इतकं त्याचं ते सगळीकडे लक्ष असायचे. हे का? शेवटी बाबासाहेबांसाठी. कारण बाबासाहेबांचं सगळ्याकडे लक्ष असायचं, नाहीतर बाबासाहेब जाऊन करतील, पण मग त्याच्या आधी आपण हे केलं पाहिजे, त्यांना त्रास नाही झाला पाहिजे, यासाठी त्याची अखंड धडपड जी असायची. म्हणजे मला असं लक्षात येतं की व्याख्यान चालू असू दे किंवा नाटकाचा प्रयोग चालू असू दे आणि ते कुठेही असू देत, त्यांची एक इंटिमेट कनेक्शन होती. म्हणजे बऱ्याच वेळेला असं तूही पाहिलेलंस की आईन प्रयोगामध्ये काहीतरी बाबासाहेबांना थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलंय, थोडासा त्रास होतोय, की ते बरोबर ते कुठेतरी त्यावेळेला दादा एक त्या 5-10 फुटाच्या ह्याच्यातच असायचे. तो एक मोठा प्रसंग तसा घडला होता. ते सगळं चालू होतं प्रयोग आणि दादाला एकदम जाणवलं की बाबासाहेबांना काहीतरी त्रास होतोय, अस्वस्थ झालेले ते, आणि ते तसंच रेटून चालू आहे की प्रयोगात अडथळा नको हे नको. दादाने अलगत बाबासाहेबांना बाजूला घेतलं, काही त्रास होतोय पाहिला, आणि ते दोघं तिथून कधी निघून गेले कोणाला कळालंही नाही, ते थेट शहाडे हॉस्पिटलमध्ये गेले. तुझे काल बोलताना आपण निघालं तोच प्रसंग आहे. तू दुसऱ्याशी सकाळी तिथे शहाडे हॉस्पिटलमध्ये गेला, बाबासाहेबांचा हार्निया त्यावेळेस बाहेर आला होता, आणि डॉक्टर म्हटले आत्ता तुम्ही आणलं नाही तर हे अक्षरशः जीवावर बेतलं असतं, अजून थोडा वेळ गेला असता. पण दादानी ते बघितलं ते अस्वस्थपणा त्यांचा आणि चटकन येऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ऑपरेशन करावं लागलं त्याचं. तो पुढचा प्रसंग तूच सांगतो. म्हणजे मला सांगायला आश्चर्य वाटत की सकाळी 7 वाजता ऑपरेशन टेबल वरती दादांना आणि नाटक त्या दिवशी कोणालाही काहीच कळालं नाही काय झालंय. बाबासाहेबांना 7 वाजता ऑपरेशनला आत टेबलवरती घेणार होते आणि बाहेर म्हणजे मुळातच पर्वती वड्यावर आम्ही 3 जण गेलो, म्हणजे मी, बाबासाहेब आणि दादा. आणि गेल्यानंतर शाळेंनी 7 वाजता आम्हाला बोलवलं आणि दादांना म्हणाले प्रताप अर्जावर सही कोण करणार? दादा म्हणजे मी करणार, आणखीन हा करणार. आम्ही दोघांनी सह्या केल्या त्या अर्जावरती, त्यांच्या डिक्लेरेशन जे काय डॉक्टर घेतात ते. आणि आज जाता जाता शाळे फक्त एवढंच म्हणाले की प्रताप मी आता दुसऱ्यांदा त्यांना आतड्याला नेट बसवतोय, हा हार्नियासाठी, आता तिसऱ्यांदा मी नाही बसवणार बरं का, म्हणले तुम्ही ताबडतोब त्यांची व्याख्यानं बंद केली पाहिजे, धावपळ बंद करा तुम्ही त्यांची. तर हे सांगितलेलं त्यांनी 94 साली. आणि आपण आता सगळेजण पाहतोय की फार अगदी परवाच्या 100 सत्कार सोहळ्यातल्या व्याख्यानापर्यंत तो माणूस बोलत होता. त्याच्यानंतरही 2 ऑपरेशन झाली. हा, त्याच्यानंतर पुन्हा 2 हार्नियाचे ऑपरेशन झाले. म्हणजे तरी त्यांनी ते कधी मनावर घेतलं नाही आणि त्यांचं ते काम. म्हणजे मला नेहमी एकदा असं एक प्रसंग मलाही सांगावं असं वाटतं या निमित्ताने. कोल्हापुरात होतो आम्ही त्या दिवशी, मी आणि बाबासाहेब, आणि एका लग्नासाठी दादांना पुण्यात जायचं होतं. दादा मला म्हणाले की तू थांबणारच का 1-2 दिवस? म्हटलं थांबेन. नाही म्हटली, मला पुण्याला जायचं लग्नाला आहे का, तर तू थांबणार असला तर मी जातो. म्हटलं ठीक आहे, तुम्ही जेव्हा मी भोगावती साखर कारखान्यावरती व्याख्यान होती आणि आम्ही सूर्यकांत काकांच्या घरी बसलो होतो आणि गप्पा चाललेल्या होत्या. जेवण त्या दिवशी तिथंच होतं. जेवण बिवण झालं, मी बाबासाहेब आणि सूर्यकांत काका अशी आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि सूर्यकांत काका बाबासाहेब म्हणाले की आता श्रीमंत आता थांबवा, आता किती म्हणजे आता 75 आली तुमची, आता तेव्हा आता थोडं सावकाश हे सगळं. तर कधी नव्हे ते उसळणारे बाबासाहेब एकदम त्या दिवशी उसळले आणि ते सरदार म्हणत सूर्यकांत काकांना, म्हणाले सरदार कसा आहे जो तो येतो आणि मला सांगतो म्हणले की तुम्ही थांबा, तुम्ही विश्रांती घ्या. पण म्हणले आजपर्यंत एकही माणूस असा आला नाही की जो मला म्हणलाय की तुम्ही हे जे करताय ना ते मी करेन, पण तुम्ही थांबा, जोपर्यंत मी जे करतोय ते दुसरं कोणी करत नाही तोपर्यंत मी कसं थांबणार आहे, मला हे शेवटपर्यंत केलंच पाहिजे. तुम्ही थांबा आम्ही थांबतो. ते म्हणजे मला तसं नाही चालणार, तुम्ही येऊन मला सांगा की तुम्ही हे मी जे करतोय ते तुम्ही मी करेन, मग तुम्ही थांबा, मग म्हणले मी विचार करेन या सगळ्या गोष्टींचा. अशा अर्थाने इतकं ते
म्हणजे त्यांचं डेडिकेशन शिवाजी महाराजांच्या प्रति आणि दादांचं डेडिकेशन बाबासाहेबांच्या प्रति असं ते म्हणजे खऱ्या अर्थाने थोडस ऐकणाऱ्यांना अतिशयोक्तीपूर्ण जरी वाटलं तरी मी असं ठामपणे म्हणू शकतो की 100व्या वर्षापर्यंत बाबासाहेबांची जी गाडी आली ना ती त्याच्या पाठीमाग जो एक ड्रायव्हिंग फोर्स आपण म्हणतो तो दादांचा असल्यामुळं आणि त्यांनी घेतलेल्या काळजीमुळेच ती खऱ्या अर्थाने ती गाडी 100व्या वर्षापर्यंत आली. अन्यथा ही मधली 3-3, 4-4 हार्नियाची ऑपरेशन्स मधल्या काळात त्यांचं पेसमेकर बसवणं हे सगळं एकत्रितरित्या जर विचार केलं तर कुठलाही माणूस थांबला असता या सगळ्या गोष्टींच्या मध्ये आणि त्यांनी स्वतःची काळजी घेतली असते. पण शिवचरित्रापुढे बाबासाहेबांनी दुसऱ्या कुठल्या गोष्टीची म्हणजे प्रायोरिटी नव्हती आणि बाबासाहेबांच्या व्यतिरिक्त दादांना दुसरी कुठली प्रायोरिटी नव्हती. त्यामुळे दोघांनी एकमेकांना सांभाळत हे काम पुढे म्हणजे जितकं काम शिवचरित्राचं पुढं आलं त्यामध्ये बाबासाहेबांचा जेवढा वाटा आहे तेवढा बाबासाहेबांना सांभाळण्यामध्ये दादांचा आणि पर्यायाने मग शिवचरित्र पुढे आणण्यात दादांचाही मोठा वाटा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल खऱ्या अर्थाने. मला एक थोडस असं वाटतं की जाणता राजाचा पहिला प्रयोग ते पार अगदी इंग्लंडच्या प्रयोगापर्यंत अमेरिकेतल्या प्रयोगापर्यंत या सगळ्या कालखंडामध्ये जे एक हाऊस सगळी बाबासाहेबांची जी असायची या सगळ्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला असं जाणवायचं की बघून बघून म्हणा किंवा बाबासाहेबांच्यावर वावरून वावरून म्हणा दादांची पण एक नजर तयार झालेली होती आणि कोणी काय घातलं तर चांगलं दिसेल कोणी काय नेसलं तर चांगलं दिसेल हे सगळं ते म्हणजे तू मगाशी म्हणालास तसं की ते कुठल्याही एकही डिपार्टमेंट त्याच्यातलं असं अस्पर्शित दादांच्या पासून राहिलेलं नव्हतं की जोळ बांधायला कोण नसलं तर ते जोळ बांधायला उभे राहायचे काय आणखीन काही कमी असलं तर पालखी उचलायला कोण नसलं तर आपलं पालखी उचलायचे हे सगळं जे होतं या सगळ्या ह्याच्यामध्ये मला असं लक्षात येतं की आता तू दिलेल्या उत्तराप्रमाणे की केवळ जो एका परिपक्व सादरीकरणाचा आग्रह बाबासाहेबांचा जो होता तो कुठं कमी पडता कामा नये या सगळ्या दृष्टिकोनातून दादा सगळे खरं तर धडपडत राहिले. आणि प्रत्यक्षपणे मला असं वाटतं की अगदी आपण दादांचा जो 60चा कार्यक्रम केला होता 61च्या त्या कार्यक्रमातच बहुतेक बाबासाहेब पहिल्यांदा दादांच्या विषयी बोलले असतील. हा तोपर्यंत कधीही त्यांनी चुकून सुद्धा त्यांचा त्यांच्याबद्दल कौतुकाचा किंवा त्यांच्याबद्दल एकूण ह्याचा असा काही म्हणजे त्या दिवशी त्यांचं तेवढं नातच होत एकमेकांना समजून घेणं जे होत ते इतकं महत्वाचं. पण त्या 61च्या कार्यक्रमामध्ये मात्र मला आठवत आहे बाबासाहेब दादांच्या विषयी अगदी भरभरून बोलले आणि एका वाक्यातच बाबासाहेबांनी सांगून टाकलं की प्रताप ही माझी आई आहे आणि आईसारखं मला प्रतापने सांभाळलेलं आहे याच्याबद्दल काही वाद नाही. आता या सगळ्याच चर्चेच्या शेवटाकडे आपण थोडस येऊया आणि मला असं व्यक्तिशः थोडस तुला विचारायचं आहे की एकतर आता दादाही नाहीत बाबासाहेब पण परवा गेले योगायोग काय असतो की मी एका लेखात म्हटलं तसं की आपण दादांना सावली म्हणायचो बाबांचं बाबासाहेबची ती सावली पुढे निघून गेल्यानंतर देहही पाठीमागं थांबणं शक्य नव्हतं. बाबासाहेब पण बरोबर त्याच तिथीला बाबासाहेबांनी आपला देह ठेवला. पण या सगळ्यामध्ये मला एक असं लक्षात येतं की त्या दोघांचं एक या विषयाप्रती असलेलं जे काही आपण म्हणूयात की समर्पण होतं त्या समर्पणाच्या अंगाने मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की तुझं व्यक्तिमत्व थोडंसं वेगळं आहे. तू या सगळ्यांच्याकडं एका त्रयस्थ दृष्टिकोनातून आणि ज्याला आपण म्हणू की भावनेच्या आहारी न जाता असं काम केलेलं आहेस. माग मला एकदा तू म्हणालेला होतास की मी तुला असं जेव्हा म्हटलं फोटोग्राफीच्या संदर्भामध्ये त्यावेळेला तू असं म्हणालास की मला जे शिवचरित्र बाबासाहेबांच्याकडनं समजलं ते मी फोटोग्राफीच्या स्वरूपात लोकांच्या समोर मांडणार. तू किल्ल्यांचे फोटो काढलेस त्याची आपण प्रदर्शनं केली सगळं केलं पण त्यावेळेला तो विषय त्यांच्या त्यांच्या ताकदीने पुढे नेणारे हे दोघं जण होते. आता यांच्या पश्चात मला तुला असं विचारायचं आहे की या विषयाच्या अनुषंगाने तुला आता काय करावं असं वाटेल. खर मोठा प्रश्न हे पडलाय कारण
जाणीव आहे की या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे, कारण याला खूप काही ठरवलेलं आहे. हा, भावनिक कंगोरे पण आहेत सगळे. त्या दोघांच्या प्रोत्साहनेच करायचं होत. आता ते दोन खरंय, ते ज्यांच्यासाठी करायचं किंवा ज्यांची ज्यांची थाप पाठीवर पडायला पाहिजे म्हणून करायचं होतं, तीच माणसं आता नाहीत. पण शेवटी शो मस्ट गो ऑन म्हणल्यासारखं आपल्याला जे आता त्यांच्याकडनं मिळाले ते करणारच. आणि खऱ्या अर्थाने ज्या एका विषयासाठी म्हणून, म्हणजे एक आपण व्यक्तिमत्व म्हणून या दोघांचे व्यक्ती म्हणून जरी विषय थोडस बाजूला ठेवलं, तरी छत्रपती शिवाजी महाराज या एका विषयासाठी, या एका चरित्रासाठी म्हणून त्यांनी जे आपलं संपूर्ण आयुष्य त्या पणाला लावलं आणि शेवटपर्यंत त्या क्षेत्रात काम केलं, ते त्यांच्या सहवासाने म्हणा, त्यांच्या लिखाणाने म्हणा, त्यांच्या प्रेरणेने म्हणा, त्या दोघांनी जे सोपवलेलं काम आहे, मी आता ते सांगत मुद्दामच नाहीये इथे. नाही बरोबर, मी ते करून दाखवणार आहे, पण लवकरात लवकर. खरं तर त्या दोघांच्या हयातीतच ते करायचं होतं, पण अनेक कारणं घडली, हे कोरोना हे ते सगळी, नाहीतर हे मागच्या एक दोन वर्षात ते झाले असते पूर्ण. पण आता परिस्थिती बदलली आहे, पण ती जी ठरलेली कामं आहेत, म्हणजे काही ती पुस्तक रूपाने असतील, काही चित्रफितीच्या रूपात असतील, प्रदर्शनी स्वरूपात असतील, ही येत्या नजीकच्या काळात लवकर ती पूर्ण करूनच या दोघांना खरी आदरांजली म्हणता येईल, तशी व्हायचा पूर्णपणे प्रयत्न करणार. आणि त्यांनीच दोघांनी शिकवलेलं आहे की एकदा एक आपण ठरवलं काम तर ते कुठलीही अडचण येऊ दे, ते पूर्ण करायचंच, आणि ते करणार मी. एक ह्या दोघांचं ह्याच्याबद्दल एक शेवट सांगून टाकतो, ते म्हणजे दवाखान्यातला प्रसंग आहे. हा शेवटचा पडल्यानंतर त्यांना आणलं दवाखान्यात, ऍडमिट केलं आता शेवटी, आणि 3 दिवस रूम मध्ये होते, व्यवस्थित होते. म्हणजे त्यांना बोलायला थोडा त्रास होत होता, पण अडकळत अडकळत बोलत होते ते. आणि दुसऱ्या दिवशी मी असंच गेलो, मास्क लावलेला होता, टोपी घातलेली होती, आणि जाऊन एकदम समोर उभं राहिलो. तर ते असे बारीक डोळे करून बघत होते कोण आलंय असं, एकदम मी उभं राहिल्यानंतर असं समोर. तर शेजारी शैलेशराव होते, ते एकदम म्हटले, राजूदादा आलेत, राजूदादा. पण मी असं मास्क काढला, टोपी काढली, त्यांनी त्या अवस्थेत असं एकदम माझ्याकडे बघितलं, आणि शैलेशला म्हटले, माझा प्रताप आला. मित्रांनो, बऱ्याच वेळेला एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या बाह्य कामांनी आपण खूप प्रभावित झालेलो असतो, किंवा ती बाह्य कामं लोकांच्या समोर आलेली असतात, पण वैयक्तिकरित्या त्या माणसाचं आयुष्य काय असतं आणि त्या माणसाच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्याला सांभाळणारी, त्याला जपणारी आजूबाजूची माणसं काय असतात, काय पद्धतीने त्यांचं काम चालतं, किंबहुना एका मोठ्या विषयासाठी जो माणूस जगभर फिरला, त्या सगळ्या जगभरामध्ये प्रतापराव बावसांच्यावरती फिरत राहिले. म्हणजे मगाशी राजूने म्हटल्याप्रमाणे, ज्या क्षणी बावासाहेबांच्याकडे प्रतापराव गेले, त्या क्षणापासून त्या माणसाचं शिक्षण थांबलेलं होतं. ते जे काही शिक्षण तोपर्यंत असेल तेवढंच शिक्षण, त्याच्यानंतर पुन्हा प्रतापरावांच्या वाट्याचं शिक्षण परत त्यांना घेता आलं नाही. पण तरीसुद्धा सगळ्या जगभर फिरून बावासाहेबांच्या बरोबर राहून एका विषयासाठी म्हणून ती मंडळी काम करत राहिली, हे थोडंसं अनौपचारिक स्वरूपाचं म्हणता येईल, पण घरगुती स्वरूपाचं पण म्हणता येईल. पण ज्याला आपण एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागचा ड्रायव्हिंग फोर्स ज्याला आपण म्हणतो, तो फोर्स कुठला आहे ही सुद्धा गोष्ट तितकीच महत्त्वाची असते, कारण ते व्यक्तिमत्व त्या फोर्सच्या आधारावरतीच खरं तर काम करत असतं. आणि त्या कामाचं जे महत्त्व आहे, मग ते त्या स्वरूपाच्या अकॅडमिक कामाच्या स्वरूपापेक्षा जरी वेगळं असलं किंवा अकॅडमिक नसलं, तरी सुद्धा जो अकॅडमिकली काम करणारा माणूस आहे त्याच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून ते खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला
गादीवर बसल्यानंतर ज्या लोडाला टेकून बसतो त्या लोडाला स्वतःचं व्यक्तिमत्व नसलं तरी बसणाऱ्या माणसाचा तोल सांभाळून ठेवणं हे त्या लोडाचं खूप महत्त्वाचं काम असतं. असं खऱ्या अर्थाने म्हणजे मी त्या स्वरूपात म्हणणार नाही पण खऱ्या अर्थाने मी तुझ्या पाठीशी आहे किंवा मी तुमच्या पाठीशी उभा आहे अशा पद्धतीने दादा शेवटपर्यंत बाबासाहेबांच्या बरोबर त्यांच्या पाठीशी राहिले. आणि आपण पाहतोच आहे की दादा गेल्यानंतर एक वर्षभरामध्येच बाबासाहेब पण आपल्यातनं निघून गेले. आता कदाचित मी माझ्या एका लेखात म्हटलं तसं की ते नंतर येणार म्हणून हे आधी व्यवस्था करायला पुढे गेले का काय माहीत नाही. पण त्यांच्या पश्चात आता ज्यांना ज्यांना म्हणजे खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रभर ही जोडगोळी फिरत असताना ज्यांनी त्या दोघांना पाहिलं, ज्यांनी ज्यांनी त्या दोघांना अनुभवलं आणि ज्यांनी ज्यांनी त्या दोघांचा शिवचरित्राविषयी असलेला ध्यास पाहिला त्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे की हा विषय पुढच्या काळामध्ये आपापल्या परीने आपण पुढे नेला पाहिजे. म्हणजे राजू राजूच्या परीने करेन, मी माझ्या परीने करेन, पण आणखीनही सगळी बाबासाहेबांचा स्पर्श झालेली मंडळी जी आहेत, सहवास लाभलेली जी मंडळी आहेत ती त्याच्या त्यांच्या परीने करतील. पण तो सातत्याने प्रत्येकाला 100% जमेल अशातला भाग नाही, पण तरीसुद्धा 1%, 2%, 3% हा विषय सातत्याने समाजासमोर राहण्यासाठी आणि हा एक असलेला महाराष्ट्राचा चिरंतन आदर्श जो आहे तो आदर्श आणि त्या आदर्शाचं स्वरूप सातत्याने लोकांच्या समोर येण्यासाठी ज्यांना ज्यांना म्हणून बाबासाहेबांचा स्पर्श झाला त्या त्या सगळ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये आपापलं काम करत राहणं, त्या वाटेवरती चालत राहणं हीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल असं या अनौपचारिक गप्पांच्या शेवटी मी निमित्ताने सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.